मुंबईच्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये राज्य सरकारची खरीप हंगामा पूर्वतयारी आढावा बैठक, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांची सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा। शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ केल्यास बँकांवर कारवाई, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा। शेतकऱ्यांचा सिव्हिल कोर्सचा बाऊ करणाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश। जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात आज मंत्रिमंडळाच्या बैठकीतून, योजनेचा आढावा, जास्तीत जास्त जमीन सिंचनाखाली यावी हे ध्येय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। केरळमध्ये मान्सूनची सुरुवात, 4 जूनपर्यंत होण्याची शक्यता, 9 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज। 12वी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार, उद्या दुपारी 2 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येईल। यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून 2 ते 8वीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पानं जोडली जाणार, या वहीची पहिली झलक केवळ एबीपी माझावर। पुण्याच्या औंधमधील जिल्हा रुग्णालयाचं खाजगीकरण करून तिथली जागा बळकावण्याचा तानाजी सावंतांचा प्रयत्न असल्याचा सामाजिक संस्थेचा आरोप। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरोग्यमंत्री तानाजी सावंतांविरोधात आंदोलन, पुण्यातील औंध रुग्णालयाचं खाजगीकरण करून 85 एकर जमीन गिळंकृत करण्याचा षडयंत्र सावंत यांनी रचल्याचा ठाकरे गटाचा आरोप। सांगलीत कृष्णा नदीतील पाणी पातळी घटली, अरविंद पुलाजवळ नदीनं तळ गाठला। बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला कांदा विक्री केल्यानंतर स्वतः 986 रुपये व्यापाऱ्याला द्यावे लागले, सोलापूरच्या बाजारात कांद्याला 1 रुपया ते 50 पैसे असा भाव मिळाला। धाराशिवमध्ये राहुल गांधींच्या विरोधात भाजप युवा मोर्चाचं आंदोलन। जालन्यात भाजप युवा मोर्चाचं राहुल गांधींविरोधात आंदोलन, काँग्रेसच्या ट्विटमध्ये राहुल गांधींची छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करणारा व्हिडिओ डिलीट करण्याची मागणी। नागपूर भाजप युवा मोर्चाच्या वतीनं राहुल गांधींच्या विरोधात निदर्शनं, कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला। अमरावतीत प्रहारच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष, आमदार बच्चूकडूंना मंत्रिपदाचा दर्जा मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव। बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये शासकीय वसतिगृहातील मुलींचं आंदोलन, वसतिगृहातील असुविधेवरून मुलींचा आक्रोश। भारत राष्ट्र समितीचे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा महाराष्ट्रात पक्ष संघटन वाढीवर जोर, भारत राष्ट्र समितीचा प्रचारक भंडाऱ्यात दाखल। आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या 3 सट्टेबाजांना पुणे पोलिसांकडून अटक। बुलढाण्याच्या चिखली एमआयडीसीतील धान्याच्या गोडाऊनला भीषण आग, आगीत गोडाऊनचं मोठं नुकसान। उद्योगपती मुकेश अंबानी मुंबईतील सिद्धिविनायकाच्या चरणी, सहकुटुंब घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन। अमित ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शिवतीर्थ बाहेर मनसैनिकांची गर्दी, कार्यकर्त्यांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा। कोल्हापुरात भाजपचं राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन, राहुल गांधींवर शिवरायांचा अवमान केल्याचा भाजपचा आरोप। आदिवासी भागात होत असलेल्या विकासाच्या विरोधात माओवाद्यांनी पत्रक काढलं, अभयारण्य, पर्यटन आणि रस्त्यांच्या विकासाला विरोध केला, तर मानवाधिकार संघटनांनी सरकारविरोधी आंदोलन उभं करण्याचं त्यांनी आवाहन केलं। धाराशिवमधील सेवानिवृत्त एसटी चालक दत्तात्रय नरोडे यांच्या मुलाचं यूपीएससीमध्ये यश, कालच्या यूपीएससीच्या निकालात शशिकांत 493 क्रमांकानं उत्तीर्ण। G20 परिषदेसाठी आलेल्या सहभागी मान्यवरांसाठी गेटवे ऑफ इंडिया सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन, सदस्यांनी ढोलताशे आणि लेझिमच्या संगीतावर ठेका धरला। खरेदीनंतर बिल करताना ग्राहकावर मोबाईल क्रमांक देण्याची सक्ती केली जाऊ नये, तसं केलं तर नियमभंग, केंद्रीय ग्राहक खात्याकडून स्पष्टीकरण। नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राला पाणीटंचाईच्या झळा, जिल्ह्यातील 24 धरण प्रकल्पात केवळ 32% पाणीसाठा। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये केवळ 19.5% पाणीसाठा शिल्लक, अप्पर वैतरणा, भातसा धरणातून अधिकचं पाणी मिळावं यासाठी मनपाकडून राज्य सरकारला पत्र। गेली 5 वर्ष रखडलेल्या लोअर परळ रेल्वे स्थानकावरील डिलाईट रोड उड्डाणपूल लवकरच सुरू होणार, गणपतराव कदम मार्गाकडील बाजू मे अखेरपर्यंत सुरू होणार।
आरटीई प्रवेश निवड यादीत स्थान मिळूनही तब्बल 30,911 विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेकडे पाठ. मुंबई विद्यापीठाच्या आवारात उभारण्यात येत असलेल्या लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या डिझाईनसाठी स्पर्धा, वास्तुविशारदांकडून मागवणार डिझाईन. राज्याच्या सागरी क्षेत्रामध्ये 1 जून ते 31 जुलै या कालावधीत मासेमारी बंदी, मासळी साठ्याचं जतन करण्याचे आदेश. कल्याणमध्ये डॉक्टर बनले देवदूत, डोकदार बांबू कामगारांच्या पोटात शिरला असताना त्याला आयुष हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी दिलं जीवनदान. हिंगोली जिल्ह्यात रात्री अवकाळी पावसाची हजेरी, अवकाळीमुळे भाजीपालावर्णीय पिकं त्याचबरोबर भुईमूग आणि फळबागांचं नुकसान. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, अनेक ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना. पुणे शहरात लाक्षणिक हेल्मेट दिवस साजरा, हेल्मेट वापराबाबत जनजागृती व्हावी या उद्देशानं हेल्मेट दिवसाचं आयोजन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.